दीपावली को देखते हुए नागपुर से पूना और पूना से नागपुर के लिए एसटी विभाग की ओर से बसेस बढ़ाने का निर्णय लिया गया। महाराष्ट्र सरकार की अनुमति के बाद एसटी बसेस की सुविधा जनता के लिए शुरू कर दी है। एसटी महामंडल संचालित शिवशाही बस भी नागपुर पूना रोड पर दौड़ने लगी है। आगामी दीपावली त्योहार को देखते हुए एसटी महामंडल की ओर से दोनों रूट पर बसों की संख्या बढ़ने का निर्णय लिया गया है। इस बात की जानकारी विभाग नियंत्रक नीलेश बेलसरे ने दी है। नमस्कार, मैं नीलेश बेलसरे, विभाग नियंत्रक एसटी महामंडल नागपुर। नागपुर ते पुणे याकरिता आपण शिवशाही जादा बसेसची व्यवस्था 2 ऑक्टोबर 2020 पासून केलेली आहे। सद्यस्थितीमध्ये आमच्या 6 शिवशाही सीटर बस नागपूर पुणे या मार्गावर दैनंदिन धावतात। दिवाळी हंगाम लक्षात घेता आणि दिवाळीला गर्दी वाढण्याची शक्यता असल्यामुळे आपण 14 नोव्हेंबर 2020 होणाऱ्या दिवाळीच्या सणानिमित्त आपण 10 नोव्हेंबर, 11, 12 आणि 13 नोव्हेंबर या अशा दिवसांना जवळपास 15 बसेस पुणे ते नागपूर अशा आपण जादा लावलेल्या आहेत। या सर्व बसेस शिवशाही बसेस असतील, यांचे रेट्स पण एकदम रिजनेबल आहेत। 1380 रुपये याचा फेअर आहे। कमी थांबे घेणारी व थेट येणारी ही बस आहे। कोविड-19 अनुषंगाने सर्व सुरक्षात्मक बाबींचा विचार करून व प्रवाशांची गर्दी होऊ न देता जितकी आसन क्षमता आहे त्याच आसन क्षमतेवर आपण या बसेसचं नियोजन केलेलं आहे। सद्यस्थितीत 15 बस आरक्षणासाठी उपलब्ध आहेत दिवाळी हंगामामध्ये। या सर्व बसेस साधारणतः दुपारी 1 ते संध्याकाळी 8 या वेळेला वाकडेवाडी शिवाजीनगर इथून नागपूरकरिता सुटतील आणि या सर्व शिवशाही सीटर बस राहणार आहेत। दिवाळी हंगाम लक्षात घेता साधारणतः महामंडळ मागील काही वर्षापासून दिवाळीच्या एक सीजनेबल 10-12 दिवसांकरिता आपला रेट वाढवत असतो। सद्यस्थितीमध्ये अशा प्रकारचा कुठलाही परिपत्रकीय सूचना प्राप्त झालेल्या नाहीत। कदाचित जर वाढ झाली तर ती नॉमिनल असू शकते, परंतु सद्यस्थितीत असा कुठलाही प्रस्ताव विभाग स्तरावर प्राप्त झालेला नाही। पुणे ते नागपूर किंवा नागपूर ते पुणे या दिवाळी हंगामाकरिता ज्या जादा बसेस राहतील त्या सर्व बसेसचं रिझर्वेशन msrtc.gov.in या वेबसाईटवरून ऑनलाईन करू शकतात। त्याचप्रमाणे आमचे जेही बस स्टेशन्स आहेत त्या बस स्टेशनवर आपण तिथे रिझर्वेशन काउंटरवर जाऊन एक अतिरिक्त 10 रुपयाचं शुल्क देऊन आपण ऑफलाईन रिझर्वेशन पण करू शकता।